नमस्कार. मी भागसेन धांजे, शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योजक बनवायचं ध्येय बाळगलेला माणूस. आपण नेहमी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या व्यावसायिकांना भेटी देत असतो, उद्योजक शिबिरं त्या ठिकाणी आयोजित करत असतो आणि महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण उद्योग व्यवसायात यावा यासाठी आपण प्रयत्न करत असतो. आज असंच मी नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर आज पांढरवाडी फाटा या ठिकाणी शिवशक्ती वॉशिंग सेंटर, चहा नाश्ता, ग्रेसिंग या तीन व्यवसायाच्या शुभारंभप्रसंगी उपस्थित आहे. यामध्ये मूळ म्हणजे अगदी दोन युवकांनी एकत्र येऊन, एक म्हणजे जोशी काका, दुसरा म्हणजे बाबू कुंखले, या दोन तरुणांनी त्या ठिकाणी एकत्र येऊन या तीन व्यवसायाची सुरुवात केलेली आहे. अगदी आनंदाची बाब आहे. आपण सर्वांनी त्यांना कमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्यात. आपण त्यांच्याशी संवाद साधू की बाबू मला सांग की तू यासमोर हा जो व्यवसायात आलेला आहे तर प्रथम तुझा परिचय करून दे. माझं नाव बाबू नवनाथ कुमखाले. हा, शिक्षण किती? शिक्षण 12वी. माझं 12वी. तर मला सांग, आता 12वी शिक्षण घेतलं, तू या पुढं शिक्षण का नाही घेतलं? पुढं शिक्षण आता हे व्यवसायात जाण्यासाठी नाही घेतलं. बर, आता हा जो व्यवसाय सुरू केलेला आहे तू, तर हा व्यवसायाचं तू प्रशिक्षण कुठं घेतलंय का, किंवा काय काय सुविधा तुम्ही या ठिकाणी देणार आहेत? आता इथं आपल्याकडे चहा नाश्ता, हे टायर पंक्चर, गाड्या धुणे, वॉशिंग सेंटर, हे काम केलं जाईल. हा, ग्रेसिंग. ग्रेसिंग पण अगदी छान. समजा हा जो व्यवसाय आहे तर ह्या परिसरात तुला म्हणजे ही जी प्रेरणा दिली किंवा तू या व्यवसायात आला, या मागचं मूळ हेतू काय, काय उद्देश आहे त्याच्या मागे तुझा? जी आमचे मार्गदर्शक भरत कुमखाले सर, यांनी मला ही मार्गदर्शन दिलं आपल्याला. हा, ती व्यवसायात आहे म्हणून. व्यवसायात आहे म्हणून. हा, मग आता तू व्यवसायात आला, कसं होतं आज तू आताच्या पायावर उभा राहतोय, काय काय भावना आहे तुझ्या? माझे काय आता हे आपलं व्यवस्थित चालवणे, लोकांची सेवा करणे, हेच आपलं हेतू. गुणवत्ता, प्रामाणिकता जपणे. नक्कीच आपल्यासोबत आहेत जोशी काका की जे याच्या सोबत व्यवसायात आलेले आहेत. अगदी काका तुमचा परिचय करून द्या. माझं नाव विवेक विश्वासराव जोशी. हा, याच तालुक्यातला राहणार आहे. हा, कड्याला माझं 15 वर्ष पंक्चरचं दुकान होतं. हा, पंक्चरचं. हा, पूर्ण एक्सपिरियन्स आहे पंक्चरचा, त्यामुळं बाबूला अनुभव कमी पण शिकण्याची उमेद. हा, आणि माझ्याकडं अनुभव आहे. हा, पण ज्या काही घडामोडी जागा, कॉम्प्रेसर ह्या गोष्टी अवेलेबल पाहिजेत, हा, त्या कड्यात नसल्यामुळं आणि हा एक स्पॉट तयार होऊ शकतो, पांढरवाडी फाट्यावर एक पंक्चरची चांगली लिंक बसू शकते, हा सगळा विचार करून माझा अनुभव आणि त्याची तयारी, हा, अशा दोघांच्या तयारीने आम्ही ह्या म्हणजे ह्या व्यवसायात उतरलो. नक्कीच. आता तुम्ही जवळपास 15 वर्षाचा अनुभव आहे, हो, त्यामुळे ग्राहकाला उत्तम सर्व्हिस देणं निश्चित ते तर तुमची म्हणजे माहितीच आहे. तर तरी ग्राहकांना काय आव्हान कराल तुम्ही? ग्राहकांना एकच आव्हान करू की रस्त्यावर गाडी चालवताना हा कधीही ठराविक जी स्पीड दिलेली आहे कंपनीने किंवा हे खतरनाक स्पीडने चालवू नका. आणि टायरची कंडिशन खराब व्हायच्या आत टायर बदलत चाला, कारण त्याची टायर ताकद जर आजमावत बसताल तर रोडला पुढचा टायरचा काही अचानक काही घटना घडली तर परिस्थिती आटोक्याबाहेर जायच्या आतच तुम्ही टायर बदलत जा, एवढं एक आव्हान करेल. म्हणजे काळजी घ्या, प्रवास करत असताना टायर जपून वापरा. नक्कीच या ठिकाणी भरत सरही आहेत. सर मला सांगा की आज आपल्या येथील समजा दोन व्यक्ती व्यवसायात येत आहेत, तर काय मनामध्ये भावना आहे किंवा काय शुभेच्छा त्यांना द्याल तुम्ही? तर आज घटस्थापनेनिमित्त आमचे लहान बंधू बाबू नवनाथ कुमखाले आणि आमचे जोशी काका त्यांना मी एक बऱ्याच दिवसापासून सांगत असतो की आपल्या मराठा समाजातील मुलांनी व्यवसायामध्ये उतरणं खूप काळाची गरज आहे. जर आपण असंच जर व्यवसाय करण्यासाठी लाजत राहिलोत किंवा आपण संकोचपणा जर आपल्या अंगी जर आणला तर आपण यशस्वी किंवा सक्सेस होणार नाहीत. त्यामुळं आपण आमच्या लहान बंधूला सांगितलं की तू काय कर, या व्यवसायामध्ये उतर, तुझीही उपजीविका तुझी भागेल, तुझंही रोजीरोटी भागेल आणि इतरांनाही तुझी तू चांगल्या प्रकारे सुविधा देऊ शकतो. नक्कीच सर, अतिशय चांगल्या पद्धतीचा सल्ला आपल्या लहान बंधूला दिलेला आहे की तू या व्यवसायात ये आणि चांगली ग्राहकांना सेवा दे, नक्कीच तुझी उपजीविका भागल्याशिवाय राहणार नाही. असंच महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणांनी जो जमेल पेलेल तो व्यवसाय केला पाहिजे, स्वतः सक्षम झालं पाहिजे. आर्थिक श्रीमंती, आर्थिक साक्षरता जर तुम्हाला मिळवायची असेल तर येणाऱ्या काळात व्यवसाय हा करावाच लागेल. आपल्या सर्वांच्या वतीनं या शिवशक्ती वॉशिंग सेंटर, नाश्ता, चहा सेंटर व ग्रेसिंग या व्यवसायाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.